रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या लढाईला पस्तीस दिवस उलटले आहेत मात्र या संघर्षामध्ये कोणताही तोडगा अद्याप दृष्टीपथात आलेला नाही इस्तांबुलमध्ये दोन्ही देशांतर्गत वाटाघाटीच्या फेऱ्या सुरू आहेत या चर्चेची फलनिष्पत्ती सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे मात्र तरीही युक्रेनमध्ये अनेक भागांमध्ये भग्न इमारतींचे अवशेष दिसत आहेत आणि विध्वंसाचं चित्र कायम आहे दरम्यान युक्रेनच्या मारियू पूलमध रशियानं युद्धविरामाची घोषणा केली आहे तसंच चेरनोबिल अणुभट्टीच्या भागातून रशियाचे सैनिक माघारी फिरत असल्याचं वृत्त आहे